विद्यार्थी मित्रांनो, आता आपण एक चल समीकरणावरील शाब्दिक उदाहरणे सोडवणार आहोत. त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे, एका त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांचे गुणोत्तर एकास दोन दोनास तीन आहे, तर त्या त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या कोणाचे माप किती. आता इथं आपल्याला सर्वात मोठ्या कोणाचं माप काढायचं आहे. आपल्याला माहिती आहे की त्रिकोणाला तीन कोण असतात, त्यामुळे आपण सर्वप्रथम त्रिकोणाचा जो लहान कोण आहे त्याला एक्स मानूया. त्यानंतर त्रिकोणाचा जो त्याहून मोठा कोण आहे तो म्हणजेच 2x होईल. सर्वात मोठा कोणाचे माप हे 3x होईल. इथं आपण एक्स 2x आणि 3x हे त्रिकोणाचे तीन कोणांच्या मापांचे गुणोत्तर मानलेले आहे, कारण ते तीनही कोण एकास दोन दोनास तीन या गुणोत्तरामध्ये आपल्याला उदाहरणात दिलेले आहे. इथं आपल्याला त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या कोणाचं माप विचारलेलं आहे. आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज ही 180° होते, त्यामुळं त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 म्हणून आपण काय एक्स अधिक 2x अधिक 3x बरोबर 180° हे आपण समीकरणात मांडल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे समीकरण मिळणार आहे. आपल्याला माहिती आहे एक्स अधिक 2x म्हणजेच 3x होतील, 3x अधिक 3x बरोबर 6x होईल, म्हणजेच 6x बरोबर 180°. इथं जर आपण उदाहरणात बघितलं तर 6 ही x या चलाला गुणिला आहे, त्यामुळे 6 जर बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर 180° ती भागीला होईल. म्हणजेच उदाहरणामध्ये आपल्याला असं मांडता येईल एक्स बरोबर 180° भागिले 6, याचाच अर्थ एक्स बरोबर 30°. आता एक्स बरोबर 30° हे कोणाचं माप झालं तर सर्वात लहान कोणाचं. पण आपल्याला सर्वात लहान कोणाचं माप विचारलेलं नाही, आपल्याला विचारलेलं आहे सर्वात मोठ्या कोणाचं माप. आणि आपण जे मानलेलं आहे सर्वात मोठ्या कोणाचं माप बरोबर 3x, म्हणून आपण तीन एक्स म्हणजेच काय 3 × 30° बरोबर 90°. इथं जर आपण बघितलं तर आपल्याला उदाहरणामध्ये सर्वात मोठ्या कोणाचं माप विचारलेलं होतं आणि ते आपल्याला या सोप्या पद्धतीद्वारे ते मिळालेलं आहे. एक्स बरोबर 30°, 2x बरोबर 60° आणि सर्वात मोठा कोण म्हणजेच 3x म्हणजेच बरोबर 90°. आणि आपण जर या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज केली तर आपल्याला 30° अधिक 60° अधिक 90° म्हणजेच 180° मिळेल. याचा अर्थ सर्वात मोठ्या कोणाचं माप हे 90° आहे जे आपल्याला मिळालेलं आहे.